पालिकेत मागासवर्गीय समाजातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणं पूर्णतः अयोग्य आहे असं मनोगत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केलं. सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यपद्धतीमध्ये कर्मचाऱ्यांवर बडतर्फ निलंबनाची आणि बदली कारवाई वारंवार घडत असून मागासवर्गीय समाजावर वारंवार अन्याय होत असल्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयुक्त यांना सहाय्यक नगररचना विभागाचे प्रमुख यांच्या कार्यमुक्ती संदर्भात निवेदन देण्यात आलं. यावेळी हा प्रश्न उपस्थित केला. या कारवाईमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी ताजने, सौ आव्हाड, श्री सुनील माने, मंडे विभागाचे बनसोडे, आरोग्य विभागाचे डॉक्टर पल्लेलू, अशोक वाघमारे या व्यक्तींवर बडतर्फ आणि बदलीची कारवाई करण्यात आली होती. मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात दिलेल्या तक्रारीसंदर्भात काँग्रेस पक्ष आणि अखिल भारतीय मजदूर संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये प्रामुख्याने सोलापूर महानगरपालिका ही ड वर्गातील महानगरपालिका असून बऱ्याच दिवसापासून महानगरपालिकेतील बऱ्याच महत्त्वाचे विभाग हे विभाग प्रमुख आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या विना रिक्त आहेत. परंतु मागील वर्षापासून बऱ्याच महत्त्वाच्या प्रमुख पदावर शासनाच्या वतीने नव्याने अधिकारी नेमण्यात आले असून सध्या सहाय्यक नगररचना संचालक हा स्वतंत्र शासकीय विभाग असून या पदावर नव्याने नियुक्त केलेले अधिकारी आपल्यामध्ये कार्यविभाजन आणि कार्यपद्धतीवरून जो वाद झाला हा वाद सोलापूर महानगरपालिकेच्या येणाऱ्या वर्षभराच्या सार्वत्रिक निवडणुका आणि सोलापूर शहराच्या विकासाला अडथळा बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपण सर्व विभाग प्रमुखांना शासकीय नियमानुसार काम करण्याची संधी द्यावी आणि त्यावर शासकीय नियमानुसार आपलं नियंत्रण आवश्यक आहे. त्याप्रमाणे आपण सर्व विभागाचं नियंत्रण आपल्याकडे निर्णय घ्यावेत असं निवेदन देण्यात आलं. यावेळी निवेदन देत असताना नगरसेवक आनंद चंदनशिवे, गटनेते चेतन नरोटे, नगरसेविका वैष्णवी करगुळे, मंडई आणि उद्यान सभापती गणेश पुजारी, अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचे शहर अध्यक्ष बाली मंडेपू आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे जे ज्या पद्धतीने सुनील माने यांच्याबद्दल जी चुकीची कारवाई झालेली आहे ही कारवाई शासनाचा निर्णय आणि महापालिकेचं बीपीएमसी ऍक्ट ह्याच्यामधला घोळा येतो. एखादा अधिकारी महापालिकेमध्ये येत असेल आणि आपली महापालिका सुधारायचा प्रयत्न करत असतील तर अशा अधिकारी या ठिकाणी महापालिकेमध्ये राहिले पाहिजे. परंतु चुकीची पद्धत या ठिकाणी करून काय अधिकारी हे फक्त विशिष्ट मागासवर्गीय लोकांना टार्गेट करून ही लोक कसं चुकीचं वागतात ही चुका फक्त दाखवून बदनाम केलं चाललेलं आहे. आणि इतर अधिकारी जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्या अधिकारी या ठिकाणी मोकाट सुटलेले आहेत. अशा अधिकाऱ्यावर बी आयुक्तांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे. अन्यथा ही तर या ठिकाणी मागासवर्गीय अधिकाऱ्यावर अन्याय जर वाढत असले तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजीदत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आम्ही तक्रार करू. माननीय राज्यपालांना सांगून या ठिकाणी अशा पद्धतीने तक्रारी होत असतील तर ह्याच्यावर या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करणार.